आता एक मोठी बातमी समोर आली आहे, राजकीय कार्यक्रम टाळावे अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका मांडलेली आहे। भाजपची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही भूमिका महत्त्वाची ठरते आहे। निर्बंध शिथिल केल्यानंतर राजकीय मेळावे आणि कार्यक्रम याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। गर्दी टाळावी आणि राजकीय कार्यक्रम टाळावे असं मुख्यमंत्री अपील करणार असल्याचंही समजतंय। भाजपची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे। सरकारमधील तिन्ही पक्षांनी देखील राजकीय कार्यक्रम आणि गर्दी टाळावी अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रश्मी पुराणिक। रश्मी, भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे, या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांची ही भूमिका महत्त्वाची ठरते? नक्कीच, आपण बघतोय की संपूर्ण ऑगस्ट महिन्यात जे निर्बंध शिथिल झाले आणि त्यानंतर विशेषतः आपण जर विविध राजकीय कार्यक्रम बघितले तर या राजकीय कार्यक्रमांना गर्दी होत आहे आणि त्यामुळे जी एक आपण तिसरी लाट येणार आहोत या पार्श्वभूमीवर काळजी घेतली पाहिजे असा सूर होता। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी ही देखील भूमिका मांडली की आता राजकीय कार्यक्रमांचे मेळावे आहेत ते थोडे आटोक्यात आणावे, त्याला गर्दी कमी करावं आणि मुख्यमंत्री याबाबत स्वतः आव्हान देखील करणार आहेत। आणि आपण जर बघितलं तर या तिन्ही पक्षांना देखील मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीमध्ये हे सांगितलं, किमान आपण सरकारमध्ये आहोत तर आपल्या पक्षाचे देखील जे कार्यक्रम आहेत राजकीय कार्यक्रम तिथे तरी गर्दी टाळावे, तिथे तरी तुम्ही शिस्त पाळावी, नियम पाळावे अशी देखील भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे। आणि त्याचमुळे त्यांनी इतर राजकीय पक्षांना देखील ते आव्हान करणार आहेत की आता निर्बंध जरी शिथिल केले असले तरी नियम पाळले जावेत कोरोनाचे आणि गर्दी टाळावी असं आव्हान सुद्धा मुख्यमंत्रीच करणार आहेत। नक्कीच रश्मी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे। कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही आहे त्यामुळे राजकीय कार्यक्रम टाळावे अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका मांडली आहे।